हॅलो फ्रेंड्स, कलोपासकच्या या भागात मी अलका आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. मित्रांनो, आपण हे रुखवतासाठी किंवा लग्नासाठी मॅचिंग म्हणून रुमाल करत आहे, तर यापैकी आपले 3-4 रुमाल झालेले आहेत तसे. पण हे मोठ्या मोठ्या लेसचे आहेत आपले चारही रुमाल. ह्या दोन्ही चारही बाजूनी केलेल्या लेस आहेत दोन. तर ही जी एक आहे ती फक्त खूप रुंद असल्यामुळे आपण एकाच बाजूनी लेस केलेली आहे. तर असे 3 रुमाल आपले झाले, 4 झालेले आहेत. पण हे चौथी जी आहे ती आता आपण एकदम वेगळ्या प्रकारची लेस नाही करणार आहे, एक फक्त कॉर्नर रुमालाचा करणार आहे. हाई रुमालाच आहे पण आपण याचा फक्त एक कॉर्नर असा विणलेला आहे आणि बाकी चारही बाजूंनी फक्त पिको केलेला आहे. तर जसं आपण नेहमी पिको करतो तसा हा पहिला रो करून घ्या की एक सिंगल क्रोशे म्हणजे मुका खांब, दोन चेन, एक सिंगल क्रोशे, दोन चेन असं चारही बाजूंनी ही विण करून घ्या. म्हणजे आपली पिको सारखं डिझाईन तयार होईल. मग आता हा कॉर्नर आपण वेगळा केलेला आहे आणि वेगळा करून इथे फक्त शिवलेला आहे पाठीमागून बघा. तर असा हा वेगळा कॉर्नर कसा करायचा एवढं मी तुम्हाला इथे सांगते. तर हा कॉर्नर करण्यासाठी आपण हा दोरा घेतलेला आहे, गंगाचाच आहे, कॉटन क्रोचेट कॉटन म्हणून आहे. आणि आपण सुई घेतलेली आहे 1.75 mm, म्हणजे आपली UK 5 किंवा 6 नंबरची बारीक स्टीलची सुई आहे. स्टील नीडल तुम्ही घेऊ शकता. आता सुरुवात करणार आहे आपण 8 चेननी आणि 8 चेनची रिंग बनवून. तर आपण 8 चेनची आधी एक रिंग बनवून घेऊ. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8. 8 चेन केल्या. त्याची रिंग बनवण्यासाठी पहिल्या चेनमध्ये स्लिप स्टिचनी त्याला जोडलं. स्लिप स्टिचनी पहिल्या चेनमध्ये जोडून घेतलं म्हणजे ही रिंग तयार झाली. आता आपल्याला पहिला राऊंड कसा करायचा आहे, तर 5 चेन करू आणि 4 ट्रिबल करू या रिंगमध्ये. तर 5 चेन करायच्या, 2, 3, 4 आणि 5, आणि 4 ट्रिबल करायचे याच रिंगमध्ये. ट्रिबल म्हणजे काय, तर दोन वेढ्यांचा खांब म्हणून दोन वेढे घेतले दोरी सुईवर आणि आता आपण त्या रिंगमध्ये टाकायची सुई. सुई रिंगमध्ये घातली, दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढली. म्हणजे सुईवर आता 5-4 टाके आहेत. दोऱ्याचा वेढा घेऊन त्यापैकी दोघांमधनं काढायचं, पुन्हा दोऱ्याचा वेढा घेऊन आणखीन दोघांना दोन टाक्यातून काढायचं, परत दोऱ्याचा वेढा घेऊन उरलेल्या दोघातून. हा झाला पहिला ट्रिबल. आता दुसरा तसाच ट्रिबल, दोन वेड्यांचा खांब, दोन वेढे घेऊन रिंगमध्ये घातलं, दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढलं. 4 टाके आहेत. दोऱ्याचा वेढा घेऊन 4 चे 3, 3 चे 2, 2 चा 1 असं आणखीन 2 ट्रिबल आपल्याला करायचे आहेत. सहसा हे लेस किंवा असं दोऱ्याचं बारीक काम करताना जिथे आपल्याला सारखं यायला हवं आहे घट्ट, तर तिथे आपण सहसा दोरा बोटावर वेढून घेत असतो. हे माझे 4 ट्रिबल झाले आहेत आणि पहिल्या 5 साखळ्या. आता पुन्हा 2 चेन करायच्या आणि 5 ट्रिबल. 2 चेन आणि याच रिंगमध्ये 5 ट्रिबल, म्हणजे 2 वेढ्यांचे 5 खांब. हा पहिला झाला. परत 2 वेढे घेऊन रिंगमध्ये घातलं. दुसरा, तीन, चार आणि हा पाचवा. 5 आपण 2 वेढ्यांचे खांब केले त्याच रिंगमध्ये. म्हणजे आपण काय केलं, दोन्ही बाजूंनी 5-5 ट्रिबल आहे आणि मध्ये 2 चेन आहे. पहिल्या 5 ट्रिबल म्हणजे फक्त 5, पहिला ट्रिबल म्हणजे 5 चेनचा केला म्हणून आपण 5 चेन आणि 4 ट्रिबल इकडे, मग 2 चेन, मग पुन्हा 5 ट्रिबल. हा झाला आपला पहिला राऊंड. आता दुसऱ्या राऊंडला आपण 6 चेन करायच्या आणि पलटवायचं. 1, 2, 3, 4 आणि 6 6 चेन केल्या आणि पलटवलं. त्यानंतर 1 खांब करायचा या पहिल्या 2 ट्रिबलच्या गॅपमध्ये. ही पहिली ट्रिबल आणि ही शेवटची ट्रिबल, शेवटच्या 2 ट्रिबल आहे त्या गॅपमध्ये 1 खांब केला. खांब म्हणजे साधा दोऱ्याचा वेढा घेऊन आत घातलं. 3 चे 2, 2 चा 1. आता पुन्हा 7 चेन करायच्या. 4, 5, 6 आणि 7.
नंतर ही जी दोन चेन ची गैप आहे इथे एक सिंगल क्रोशे करायचा म्हणजे मुका खांब आणि त्यानंतर पुन्हा सात चेन करायचा. बघू आपण इथे मुका खांब केला मी दोन चेन ची जी गैप होती तिथे आता पुन्हा सात चेन आणि इथे आता परत शेवटच्या दोन जे ट्रिबल आहे त्याच्या मध्ये या गॅप मध्ये एक खांब दोन चेन आणि एक खांब करायचा आहे सॉरी तीन चेन. तर आपण एक खांब केला तीन चेन आणि त्याच गॅप मध्ये एक खांब शेवटच्या दोन ट्रिबलच्या मध्ये आपण काय केलं एक खांब तीन चेन एक खांब. इकडे सुद्धा तसंच होतं एक खांब तीन चेन एक खांब पण पहिला खांब म्हणजे आपल्या चेन होत्या त्यामुळे सहा चेन केल्या आपण आणि मग आपण एक खांब घातला यात आणि यामध्ये सात सात चेन आहे आणि इथे मध्ये सिंगल क्रोशे आहे. आता आपल्याला तिसरा राऊंड करायचा आहे पुन्हा आपण पाच चेन करणार एक दोन तीन चार आणि पाच. पाच चेन करून पलटवलं आता या चार ट्रिबल पहिल्या गॅपमध्ये या गॅपमध्ये आपल्याला चार ट्रिबल दोन चेन पाच ट्रिबल असं करायचं आहे. ट्रिबल म्हणजे दोन वेड्यांचा खांब तर मी चार दोन वेड्यांचे खांब करून घेते एक दोन तीन आणि चार. या पहिल्या गॅपमध्ये चार आपण ट्रिबल केले आणि पहिल्या पाच चेन मिळून पाच झाले हे इथे पुन्हा दोन चेन आणि पाच ट्रिबल त्याच ह्याच्यात जसे शेल आहे हा एक प्रकारचा पाच ट्रिबल दोन चेन पाच ट्रिबलचा तर तोच आपण इथे करत आहे दोन चेन केल्या आता पाच ट्रिबल म्हणजे दोन वेढ्यांचे पाच खांब त्याच गॅपमध्ये आपल्याला पुन्हा करायचे. पहिला झाला असे मी करून घेते पाच दोन वेढ्यांचे खांब. हा आपण इथे काय काय केलं पाच चेन चार दोन वेड्यांचे खांब मग दोन चेन पुन्हा आपण चारच मी दोन वेड्यांचे खांब केलं पाच म्हटलं मी तुम्हाला पण पाच नाही चारच आहेत आणि आता या सात चेन ज्या आहेत सात चेनची गॅप इथे याला सिंगल क्रोशेनी जोडून द्यायचं पहा म्हणजे हा एक पाचवा ट्रिबल होतो आणि असे हे शेल पूर्ण होते इकडे पाच ट्रिबल इकडे पाच ट्रिबल आणि मध्ये दोन चेन. करताना कसं केलं आपण चारच ट्रिबल केले आणि इथे सिंगल क्रोशेनी जोडून दिलं. आता दुसऱ्या बाजूनी काय करायचं आहे तीन चेन करू आपण यात परत या सात चेनच्या गॅपमध्ये सिंगल क्रोशेनी जोडून देऊ या तीन चेन म्हणजे इथे अशी एक व्ही तयार झाला ज्यात पुढच्या वेळेस आपल्याला हा शेल करायचा आहे आणि आता शेवटचा एक शेल आपण या शेवटच्या गॅपमध्ये करू या व्ही मध्ये. तर शेल करायचा म्हणजे काय करायचं चार ट्रिबल कारण एक इथे आहेच तयार तर चार ट्रिबल केले आपण एक तीन आणि चार. हा बघा मित्रांनो चार ट्रिबल केले हा पहिला एक तयारच होता ट्रिबल आता परत दोन चेन आणि पाच ट्रिबल याच ह्याच्यात तर पाच ट्रिबल त्या रिंग मध्ये शेवटच्या करून घ्या. बघा आपला त्रिकोणी आकार याचा होत चाललाय. काय करत केलं आपण या राऊंड मध्ये इथे पाच चेननी सुरुवात केली चार ट्रिबल दोन चेन केल्या पुन्हा आणि इकडे चार ट्रिबल केले दोन वेड्यांचे खांब आणि सिंगल क्रोशेनी सात चेनच्या गॅपमध्ये जोडलं पुन्हा तीन चेन केल्या सिंगल क्रोशेनी सात चेनच्या दुसऱ्या गॅपमध्ये जोडलं मग हा एक ट्रिबल तयारच झाला मग यात चार ट्रिबल घातले दोन चेन आणि शेवटी पुन्हा पाच ट्रिबल. आता आपल्याला चौथा राऊंड करायचा आहे आणि चौथ्या राऊंडमध्ये आपण सहा चेन करू आणि पलटवू पहिले आणि मग आपण काय करायचं तुम्हाला सांगते. आधी सहा चेन करून घ्या एक दोन तीन चार पाच सहा सहा चेन केल्या पलटवलं आणि या पहिल्याच गॅपमध्ये एक खांब करायचा. गॅप कोणती या दोन ट्रिबलच्या मधली खांब साधा आपला डबल क्रोशे दोऱ्याचा वेढा घेऊन आत घातलं तीनाचे दोन दोनाचा एक म्हणजे हा नवीन ट्रँगल तयार झाला जिथे आपण पुढच्या वेळेस शेल करू शकू आणि इथली शेल म्हणजे काय आहे तर पाच ट्रिबल दोन चेन पाच ट्रिबल तर असा एक शेल आपला तयार झाला इथे. यानंतर पुन्हा आपल्याला सात चेन करायचे आहे आणि इथे जोडायचा आहे एक दोन
तीन चार पांच सहा आणि सात, सात चेन केल्या सिंगल क्रोशेने यात जोडून द्या. लक्षात आलं? आता पुन्हा सात चेन करायचे आहेत. एक दोन तीन चार पाच सहा आणि सात. आणि हा जो आपला व्ही तयार झालेला आहे मध्यभागी, यात आणखीन एक व्ही बनवायचा आहे. म्हणजे काय करायचं, व्ही साठी एक खांब तीन चेन एक खांब, तर एक खांब केला हा डबल क्रोशे तीन चेन आणखीन एक डबल क्रोशे त्याच गॅपमध्ये. लक्षात आलं? आता जसं सिमेट्रिकल इकडे केलं तसंच इकडे, म्हणजे परत सात चेन या गॅपमध्ये दोन चेनच्या सिंगल क्रोशे, पुन्हा सात चेन आणि या शेवटच्या दोन ट्रिबलच्या मध्ये असा एक ट्रायंगल बनवायचा. म्हणजे एक खांब तीन चेन एक खांब. तर तसं करू आपण. आता सात चेन, एक दोन तीन चार पाच सहा आणि सात, या दोन चेनच्या गॅपमध्ये एक मुका खांब सिंगल क्रोशे, पुन्हा सात चेन, दोन तीन चार पाच सहा आणि सात, आणि या शेवटच्या गॅपमध्ये, गॅप म्हणजे गॅप नसते दिसत इथे, दोन ट्रिबलच्या मध्ये इथे काय करायचं आपल्याला, एक खांब तीन चेन आणि एक खांब, एक खांब केला तीन चेन आणि त्याच दोन ट्रिबलच्या मधल्या गॅपमध्ये पुन्हा एक खांब. तर हा झाला आपला चौथा राऊंड. लक्षात आलं मित्रांनो, इतकं सोपं आहे. आता पाचवा राऊंड कसा आहे पाहू आपण, आणि चौथा आणि पाचवा राऊंड आपल्याला जितकी लांबी करायची आहे तितका रिपीट करायचा आहे. तर आपण परत पाच चेन करून पलटवू. पाच चेन म्हणजे एका ट्रिबलच्या एवढं, तर पाच चेन केल्या एक पलटवलं. आता यात पहिला जो ट्रायंगल आहे इथे एक शेल बनवायचा आहे. तर शेल बनवायचा म्हणजे काय करायचं पुन्हा, तर चार ट्रिबल करू. हा एक झालेलाच आहे. शेल कसा आहे आपला, पाच ट्रिबल दोन चेन पाच ट्रिबलचा, पण एक ट्रिबल झाला या पाच चेनचा, म्हणून आपण इथे दोन वेड्यांचे चार खांब करू. आता एक, दोन वेड्यांचा दुसरा, तिसरा आणि चौथा. दोन वेढ्यांचे चार खांब केले आपण. पुन्हा एक पहिल्या पाच चेनचा एक झाला, म्हणजे पाच ट्रिबल झाले इकडे, दोन चेन केल्या. आता परत या गॅपमध्ये चार ट्रिबल करू, म्हणजे दोन वेढ्यांचे चार खांब. दोन वेढे घेऊन सुई घातली. हा झाला पहिला ट्रिबल, दोन तीन आता फक्त एक ट्रिबल राहिला, एक ट्रिबल त्याच गॅपमध्ये किंवा त्याच ट्रायंगलमध्ये. तर हा एक शेल तयार झाला. चारच का बरं केले आपण ट्रिबल, कारण आपल्याला आता सिंगल सिंगल स्टिचनी किंवा सिंगल क्रोशेनी इथे जोडायचं आहे. मग सिंगल क्रोशेनी सात चेनच्या गॅपमध्ये जोडून घ्या, म्हणजे इथे पाचवा ट्रिबल आपल्याला असा रेडीमेड मिळतो. आता पुन्हा आपण तीन चेन करणार आणि सिंगल क्रोशेनी पुन्हा या ठिकाणी जोडून देणार. पुढच्या सात चेनच्या गॅपमध्ये सिंगल क्रोशेनी जोडलं. आता हा जो ट्रायंगल आहे इथे पुन्हा एक शेल करायचा आहे. तर शेल म्हणजे पाच ट्रिबल दोन चेन पाच ट्रिबल आहे, पण एक ट्रिबल इकडे तयार आहे आणि एक इकडे हाच घेणार आहे आपण सात चेनचा. त्यामुळे ऍक्च्युअल काय करू आपण, चार ट्रिबल दोन चेन चार ट्रिबल. तर हा पहिला ट्रिबल केला, एक दोन तीन आणि चार. चार ट्रिबल केले, दोन चेन करा आणि पुन्हा चार ट्रिबल त्याच व्ही मध्ये, एक दोन तीन आणि हा चौथा. दोन वेड्यांचे चार खांब दोन चेन आणि चार खांब केले यात. आणि पाचवा खांब कोणता आहे, तर हा इथे आपण तयारच मिळणार आहे, कारण इथे आपल्याला आता एक सिंगल क्रोशे करायचा आहे. सात चेनच्या गॅपमध्ये सिंगल क्रोशे केला. लक्षात येत आहे? आता पुन्हा पुढच्या सात चेनच्या गॅपमध्ये सिंगल क्रोशे, पण त्याच्या आधी तीन चेन, तीन चेन
सात चेनच्या गॅपमध्ये या सिंगल क्रोशे आणि परत आता हा एक ट्रिबलच धरायचा आणि या शेवटच्या ट्रायंगलमध्ये चार ट्रिबल, दोन चेन आणि पाच ट्रिबल एवढं करावं लागेल. एका बाजूचे चारच का केले ट्रिबल, कारण एक आपल्याजवळ तयार आहे म्हणून. तर चार ट्रिबल, एक, दोन, तीन आणि चार. चार ट्रिबल, दोन चेन आणि इकडे काही एकही ट्रिबल तयार नाही आहे, त्यामुळे या बाजूनी किती ट्रिबल कराल? पाच. दोन वेढ्यांचे पाच खांब करायचे त्याच खणात, आपलं त्याच त्रिकोणात. इकडे चारच केले कारण इकडे एक रेडीमेड मिळाला आपल्याला म्हणून. तर आता पाच ट्रिबल करायात. एक, दोन, तीन, चार आणि पाच. म्हणजे हा तुमचा पाचवा राऊंड आपला पूर्ण झाला. हा ट्रायंगल छान तयार झाला, बघितलं. आता असं तुम्हाला जितकं वाढवायचं तितकं वाढवू शकता. हा चौथा आणि पाचवा राऊंड फक्त रिपीट करत जावं लागतं. मग आपल्याला चौथ्या राऊंड मध्ये सुरुवात कशी होती? सहा चेननी. तर आपण सहा चेन करणार परत, चार, पाच आणि सहा पलटवणार. इथे पहिल्या ठिकाणी एक ट्रायंगल बनवायचा आहे, पहिल्या आणि शेवटच्या ठिकाणी एक नेहमी ट्रायंगल बनवायचा असतो. म्हणून आपण या सहा चेन म्हणजे एक खांब आणि तीन चेन आहे. आता एक खांब आपण या पहिल्या गॅपमध्ये काढू, म्हणजे दोन ट्रिबलच्या मधली जी गॅप होती तिथे एक खांब केला. त्यानंतर सात चेन. आता तुम्हालाही आठवत असेल सहा चौथा राऊंड जसा होता तसा करणार. म्हणजे काय करणार आपण? सात चेन करायच्या, इथे एक सिंगल क्रोशे, पुन्हा सात चेन आणि हा जो ट्रायंगल आहे याच्यात नवीन ट्रायंगल बनवायचा. म्हणजे एक खांब, दोन चेन, एक खांब, सॉरी, एक खांब, तीन चेन, एक खांब, पुन्हा मग सात चेन, इथे मुका खांब, परत सात चेन, या ट्रायंगलमध्ये नवीन ट्रायंगल बनवायचा. म्हणजे एक खांब, तीन चेन, एक खांब, परत सात चेन, इथे मुका खांब आणि पुन्हा सात चेन आणि शेवटच्या दोन ट्रिबलच्या मध्ये एक ट्रायंगल बनवायचा. म्हणजे खांब, तीन चेन, खांब, असा हा रो करायचा चौथा. तर मला वाटतं तुम्हाला येईल, आपण तरी मी एक करून दाखवते तुम्हाला. आणखीन हे आपण इथे केलेलंच आहे एवढं. आता सात चेन, तीन, चार, पाच, सहा आणि सात. सात चेन केल्यावर इथे सिंगल क्रोशे. एकदा डिझाईन लक्षात आलं की तुमचं तुम्ही वाढवू शकता. प्रत्येक वेळेस शेलच्या मध्ये आपण काय करत आहे? सिंगल क्रोशे, चार, पाच, सहा, सात. पुन्हा सात चेन केल्या आणि व्ही वर व्ही करत आहे. तर व्ही कसा करायचा? एक खांब, तीन चेन, एक खांब. त्यामुळे हा जो व्ही आलाय, तुम्ही हे डिझाईन कशासाठी वेगळ्यासाठी सुद्धा वापरू शकता. इथे मी एक खांब करते, तीन चेन, एक, दोन, तीन आणि पुन्हा एक खांब. ट्रायंगल वर ट्रायंगल करायचा, परत सात चेन, चार, पाच, सहा आणि सात आणि पुन्हा इथे एक सिंगल क्रोशे. शेलच्या मध्ये नेहमी सिंगल क्रोशे. पुन्हा सात चेन आणि आता ट्रायंगल आलाय, तर ट्रायंगल वर ट्रायंगल, त्यामुळे एक खांब, तीन चेन आणि पुन्हा एक खांब. नंतर हे गॅप कशाची आहे? शेलच्या मधली. त्यामुळे सात चेन, सात चेन केल्या, सिंगल क्रोशे इथे, पुन्हा सात चेन आणि शेवटच्या दोन ट्रिबलच्या मध्ये एक नवीन ट्रायंगल तयार करायचा. एक, दोन, तीन, चार, पाच, सहा आणि सात. आणि इथे ट्रायंगल कसा तयार करायचा? नेहमी पहिल्या आणि शेवटच्या दोन ट्रिबलच्या मध्ये एक ट्रायंगल तयार करायचा आहे. म्हणजे एक खांब, तीन चेन आणि पुन्हा एक खांब त्याच गॅपमध्ये, शेवटच्या दोन ट्रिबलच्या मध्ये. तर हा होईल तुमचा सहा राऊंड.
आता सातवा राऊंड पुन्हा सरळ बाजून येईल आणि तो कसा कराल सातवा रो. आता तुम्हीच सांगू शकता इथे ट्रायंगल जिथे दिसला या ट्रायंगल मध्ये शेल म्हणजे काय कराल. पहिले पाच चेन, चार ट्रिबल, दोन चेन, पाच ट्रिबल, सॉरी चारच ट्रिबल, कारण ह्या सात चेनच्या गॅपचा एक मिळेलच आपल्याला ट्रिबल रेडीमेड. मग इथे एक सिंगल क्रोशे, तीन चेन, पुन्हा इथे सिंगल क्रोशे, आणि मग इथे परत नवीन शेल. नवीन शेल म्हणजे पाच ट्रिबल, दोन चेन, पाच ट्रिबल करावं लागतील परत, सॉरी पाच ट्रिबल, दोन चेन. एक मिनिट आपण करून दाखवते मी तुम्हाला एक रो आणखीन. पाच चेन करू आपण याला आणि पलटवू. एक, दोन, तीन, चार आणि पाच. असं सांगण्यापेक्षा डायरेक्ट समजतं तुम्हाला की या पाच चेन म्हणजे एक ट्रिबल झालाय. मग आता इथे चार ट्रिबल करू आपण. एक, दोन, तीन आणि चार. चार ट्रिबल केले, दोन चेन, आणि आता इथे पुन्हा पाच करायचे की चार ट्रिबल हे ठरवायचं आपण. तर ते ठरवायचं कसं की शेवटी इथे जोडायचं आहे आपल्याला सिंगल क्रोशेनी, म्हणजे हा एक ट्रिबल मिळणारच आहे म्हणून चारच ट्रिबल करायचे. असं डिझाईन पाहूनच कळलं पाहिजे की आता काय करायचं आहे, म्हणजे मग तुम्हाला लक्ष ठेवून करायला नको चुकत नाही. मग त्यामुळे समजलं एकदा आपल्याला पॅटर्न त्या डिझाईनचं की मग चुकायचा प्रश्नच येत नाही. तीन ट्रिबल झाले माझे आणि हा चौथा, आणि आपण इथे सिंगल क्रोशेने जोडणार आहे त्यामुळे आपल्याला हा पाचवा ट्रिबल डायरेक्टच मिळणार आहे इथून. आता परत इथे नवीन ट्रायंगल तयार करायचा आहे, म्हणजे परत तीन चेन आणि इथे सिंगल क्रोशेने पुन्हा जोडू, म्हणजे एक नवीन ट्रायंगल तयार झाला. आता हे जे ट्रायंगल आहे इथे दोन, एक हा आणि एक हा दिसतोय, इथे काय काय करू आपण. आपल्याला इथे परत शेल करायचा आहे, त्यात पाच ट्रिबल, दोन चेन, पाच ट्रिबल, त्यापैकी एक ट्रिबल तयार आहे आपल्याजवळ, म्हणजे काय कराल इथे परत चार ट्रिबल, दोन चेन, चार, पाच ट्रिबल. तर पाचच्या ऐवजी परत एक इकडे तयार आहे त्यामुळे दोन्हीकडे चार चारच करावं लागणार आपल्याला इथे. तर चला आपण दोन वेढ्यांचे चार खांब करू. एक, दोन, तीन आणि चार. हा एक तयार मिळाल्यामुळे चारच ट्रिबल करावे लागले. आता पुन्हा दोन चेन, चार ट्रिबल, एक, दोन, आणि परत इकडे चारच करावे लागतील कारण एक तयार आहेच आपल्याजवळ. एक, दोन, तीन आणि चार, कारण आपण इथे सिंगल क्रोशेनी जोडत आहे आता म्हणून एक ट्रिबल आपल्याला तसंच मिळेल, म्हणजे एक शेल आपला पूर्ण झाला. पाच पाच दोन्हीकडनं बरोबर दिसतात आहे. आता पुन्हा इथे आपल्याला नवीन ट्रायंगल बनवायचा आहे कारण तीन चेन आणि इथे सिंगल क्रोशेनी जोडायचं आहे तुम्हाला, म्हणजे एक नवीन ट्रायंगल बनला आपल्याला. ट्रायंगलची संख्या वाढत जाईल की नाही शेलची संख्या. आणि आता पुढचा शेल कुठे करायचा आहे, परत या त्रिकोणात. एक ट्रिबल आहेच तयार, म्हणजे चार ट्रिबल, दोन चेन, चार ट्रिबल, इथे सिंगल क्रोशे, परत चार ट्रिबल, सॉरी सिंगल क्रोशे झाल्यावर तीन चेन आणि इथे पुन्हा सिंगल क्रोशे, आणि मग या शेवटच्या खणात पुन्हा शेल, म्हणजे चार ट्रिबल, दोन चेन, पाच ट्रिबल. शेवटी पाच करावं लागतील कारण रेडीमेड नाही आहे. इथे कसं दोन्ही बाजूनी एक एक तयार होतं आपल्याजवळ, इथे सुद्धा दोन्ही बाजूनी एक एक तयार आहे पण शेवटी तसं नाही आहे, त्यामुळे शेवटी चार ट्रिबल एक तयार राहील इकडचं, चार ट्रिबल, दोन चेन आणि शेवटी पाच ट्रिबल करावे लागतील. तर अशा पद्धतीने हा ट्रायंगल आपला असा वाढत वाढत जाईल. तर तुम्हाला जेवढा मोठा पाहिजे तेवढा मोठा तुम्ही करू शकता आणि मग तो रुमालावर कोण कुठल्याही एका बाजूनी असा छान त्रिकोणी जोडून घ्यायचा. साधा शिवलेला आहे फक्त, तर असं शिवून घ्यायचं. लक्षात आलं मित्रांनो, मला वाटतं तुम्हाला हे खूप आवडेल करायला असा ट्रायंगल.
तुम्ही याचा वेगळा काही उपयोग करू शकता, तुम्ही याला स्वेटरचं डिझाईन, शालीचं डिझाईन म्हणून सुद्धा वापरू शकता. बघा असं किती सुंदर दिसतं. तुम्हाला हवं तर तुम्ही आणखीन मोठा करा, करेक्ट याचा अर्धा भाग होईस्तोवर. जसं मी हा लावलाय असा इथपर्यंत न लावता थोडा आणखीन मोठा आहे इथपर्यंत करू शकता. तर फक्त एकदा टेक्निक लक्षात आलं तुमच्या की आपल्याला स्वतःहून ही वाढवता येईलच. प्रत्येक वेळेस हा ट्रँगल आला की तिथे शेल करायची. एक एक ट्रिबल आजूबाजूचा तयार आहे, म्हणजे चार ट्रिबल, दोन चेन, चार ट्रिबल, आणि इथे एक नवीन ट्रँगल बनवायचा आहे. त्यामुळे हा डीसी समजायचा, तीन चेन आणि दुसरा डीसी. मग पुन्हा इथे आपल्याला एक शेल करायचा आहे. तर तो शेल आपण, हा एक ट्रिबल तयारच राहील, परत चार ट्रिबल, दोन चेन आणि पाच ट्रिबल, म्हणजे शेवटचा शेल, शेवटची ओळ तयार झाली. तर एवढं जरी ट्रँगल करून लावला रुमालाला तरी छान दिसेल. तुम्हाला हवं तर तुम्ही इथे मध्ये मध्ये मोती लावू शकता. कोणी कोणी ओवून सुद्धा घेतात आधीच या दोऱ्यात, आणि नंतर तो फक्त तिथे सरकवायचा. म्हणजे जसं मला इथे समजा आणायचा असता मोती, तर मी परत एक खांब केला असता, एक मोती सरकवला असता, आणि मग पुढचा खांब केला असता. तर असं करता येतं. किंवा वरून जरी शिवता शिवता तुम्हाला मोती लावले तरी चालेल, कारण तुम्हाला हे शिवण्यासाठी टाके घालायचेच असतात. तर ते टाके घालता घालताच मोती आपण लावू शकता. तर असा हा सुंदरसा कॉर्नर केलेला एक वेगळ्या प्रकारचा रुमाल आपण बनवू शकतो. मला वाटतं तुम्हाला हा व्हिडिओ खूप आवडला असेल. आवडला असेल तर मित्रांनो लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा, आणि कॉमेंट लिहायला विसरू नका. चॅनल अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. आणि या इतर सगळ्या रुमालांच्या लिंक याच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असतात. जेव्हा एखाद्या एका टाईपचे चार पाच व्हिडिओ असतात, म्हणजे रुमालाची लेस असलेले तीन चार व्हिडिओ लागोपाठ केले, तर मग त्याच्या लिंक्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. जसं आपण पपेट केले होते तर त्यात सगळ्या पपेटच्या लिंक्स आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. तर असे आपण एकाहून एक छान छान गोष्टी बनवू शकता. त्यासाठी बेलचं बटन दाबा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन कळेल आणि तुम्ही सुद्धा असंच काही काही छान बनवू शकाल. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.